केला होतो साहेबांवर केला फॅमिलीवर केला, परंतु साहेबांनी दोनच सभा घेतल्या, एक बीकेसी ग्राउंडवर आणि एक संभाजीनगरला, दोनच सभा घेतल्या, त्या सभामध्ये सर्वांचा छिरच्छेद करून टाकला। आणि जर भाजप जर आपल्या एवढ्या अंगावर येत असेल, तुम्ही म्हणता की आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक, आम्ही कधीच गद्दारी करणार नाही, आम्ही एका बापाची औलाद, भरपूर भरपूर क्लिपा तुम्ही ऐकल्या, काय झालं, कशामुळे गेले, का गेले, हे या ठिकाणी पेपर वाल्याने सांगितलं, टीव्ही वाल्याने सांगितलं, इथे मला वाटतं गणेश आदाने सुद्धा सांगितलं, एवढा लो तुम्हाला सर्व दिलं ना, सर्व तुमच्या 35 वर्षाच्या साक्षीदार मिळ्या, तुमच्या निवडणुकीमध्ये निवडून आणण्यामध्ये सिंहाचा वाटा माझा, तुमच्या सर्व जडणघडणीमध्ये माझा वाटा आहे, पण मी कधी बोलून दाखवला नाही, मी बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक। आणि आज जरी साहेबांनी आणि उद्धव साहेबांनी आदेश दिला तर जळगाव ग्रामीण मधील हा वाघ लढायला तयार आहे, वाघ लढायला। संघटनेमध्ये दुही नको, संघटनेमध्ये घट नको। अरे 1996 बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला बोलवलं दोघांना, त्यावेळेस दोघं इच्छुक होतो, त्यावेळेस बोलवलं, त्यावेळेस सांगितलं, उद्धव साहेबांनी सांगितलं दोघं गुलाम आहेत, दोघांचं काम चांगलं आहे, दोघं सिनियर आहेत। बाळासाहेबांचं एका क्षणामध्ये उत्तर आलं आणि बाळासाहेबांनी सांगितलं एकाला तिकीट देऊन टाका, एकाला जिल्हा प्रमुख। 1984 सांगायचा वेळ एवढा साहेब, थोडासा वेळ जास्त लागेल। 1984 मध्ये 10वी पास झालो आणि 11वीला ऍडमिशन घेतली, ऍडमिशन घेतला घेतल्या त्या कॉलेजमध्ये विद्यार्थी सेना काढली आणि विद्यार्थी सेनेच्या शाखा प्रमुख त्या ठिकाणी कॉलेजमध्ये बनलो। 85 पासून जेव्हा शिवसेनेचा हा बाबा खातावर घेतला तर किती संघटने आले असतील, तरी हा बाबा आजपर्यंत खांद्यावर उतरवला नाही आणि मरेपर्यंत उतरवणार नाही, ही शिवसेना प्रमुखांची शपथ आहे। हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल।